मॉर्निंग्स लाइक दिस बिफोर वेडिंग. गुड मॉर्निंग फाल्गुनीचा मस्त पोट भरून नाश्ता चालू आहे अंडर ब्रेड. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. नाही सासे, गुड मॉर्निंग. समजत आम्ही आमच्या ॲज युजल टायमावर उठलोत, कारण मॉर्निंग रिच्युअल्स चोर्स जसं तुम्हाला माहिती असेल काय ना काहीतरी चालू असतं, आणि त्याच्यामुळे काय झोप नाही लागली आम्हाला आणि आम्ही उठलो. सो ना आता आम्ही नाश्ता करतो. मी मस्त खिमापाव खाते. आईकडे आल्यावर सगळं काही माफ आहे, काही कोणत्याही टायमाला चालू शकतं. फाल्गुनी अंडर ब्रेड खाते जसं तुम्ही बघितलंय. हां, आणि पूर्वाचा सुद्धा आता नाश्ता झालाय. से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो सगळे आपल्या आपल्या कामावर लागले, सगळ्यांना आपली आपली कामं वाटलेत, आणि आता आम्ही फटाफट रेडी होणार आहोत. आणि मी नायसा आणि पुआ मावशी कुठे जाणार आहोत? भूल है ना. सो आज माझी आहे हेअर अपॉइंटमेंट, तिकडे जाणार आहोत फाल्गुनी. तिथे सगळे गोष्टी वाइंड अप करणार आहे. काय म्हणते? तुझ्या लग्नाच्या निमित्ताने हे सगळं काय होत आहे, नाहीतर कसलं काय? मला कशाचीच आवड नाहीये. सो कारण मी काही फेशियल नाही करत, क्लीन अप नाही, ब्लीचिंग नाही, थ्रेडिंग नाही. तुम्ही माझं बघितलं असेल, मी इव्हन थ्रेडिंग नाही करत. सो फक्त नेल आर्ट जे सगळ्यांना ऑफकोर्स आवडतं. नायसा शो नायसा काय बोलतो, पूर्वाचा सुद्धा नेला तिने केलेला आहे. फाल्गुनी सुद्धा नाही, ती सुद्धा काही नाही करत. आम्ही कधीच दोघींनी कधी फेशियल कोणीच आम्ही कोणीच कझिन्स नाही करत फेशियल. थ्रेडिंग हे सगळे करतात, पण मी नाही करत. असं नाहीये की मला भीती वाटते वगैरे, पण मला असं वाटतं कशाला ते आहे आपली घर की किती असंवाला टाईप. आणि माझे चांगले आहेत मला असं वाटतं, फक्त जे एक्स्ट्रा आहेत ते कदाचित मी आता काढेल. फाल्गुनीचं लग्न आहे म्हणून, नाहीतर मी आतापर्यंत आय गेस लग्नापासून आतापर्यंत मी फक्त 3 वेळा केलं असेल माझ्या लग्नाला. ऑलमोस्ट तुम्हाला माहिती आहे 5 इयर्स झाले. सो ओनली 3 टाइम्स आय डिड दिस. अँड सी माय नेल्स, दे आर लुकिंग ब्युटिफुल. हॅलो नायसा. त्याच्याकडे युज्युअल हेअरकट करते, त्याच्याकडेच मी माझं थोडस टचअप करायला जाणार आहे हेअर कलरचं. सो आज अपॉइंटमेंट आहे आणि मला साथ देणार आहे पूर्वा. आणि नायसा कोणाकडे जात नाही. नायसाला असं काय झालंय बुबुला? काय नाही, चला आता आवरायचं आपण. सो अजूनपर्यंत आमची डान्स प्रॅक्टिस कम्प्लिटली झालेली नाहीये, ती अजून प्रोसेसमध्ये आहे. काय म्हणते? दुपारी करूया. असं हा, सो कोरिओग्राफर आहेत आमचे पूर्वा आणि मैथिली. सो चला वेट करतीये. किती वेळ अजून? किती वेळ? 20 मिनिट. आणि ही फक्त ए बाबू, ते काकांचे पूर्वा आता इथे जेवायला बसले. बिचारी थकली माझ्यामुळे. नाही, माझं असं असतं की टायमावर जेवायचं. तुम्ही आता बघितलंच, मी आणि पूर्वा गेलेलो सलॉन मध्ये आणि मस्त माझं थोडस हेअर टचअप झालेलं आहे, हेअर कलर केलेला आहे जो मी युजुअल करते तोच. आणि थँक्यू फॉर पूर्वा, कारण तिने एवढा पेशन्स दाखवला नाही चला सांभाळण्याचा. किती आपण 2 तास? 2 तास. आम्ही 2 तास होतो. बिचाईला आता भूक लागली आहे. आणि बघा आमची मॉडेल. एक मिनिट, सजेशन. हां, स्लीप ऑन टाइम, ईट ऑन टाइम, इट इज गुड फॉर युअर हेल्थ. थँक यू. सो चला आता मी पण जेवण घेते. सो आमच्या लग्न घरात बघा कोण आलाय, निखिल भाऊ त्यांच्या मित्रांना सोडून तिथेच गावात. आता तो आमच्या साईडनं आहे,
मुलीकडचं साईड आहे ना निखिल, आमचं काम काय असेल मला मधुमाहेस लवकरच सांगेल. त्याची वाट बघते की कुठे वाटचाल सुरुवात करायची आणि मोहीम कशी आपण फत्ते पाडायची. आज आपण ही मोहीम फत्ते पाडणार. एक एंटरटेनमेंट पॅकेज आम्ही आणून ठेवलाय जो तुम्ही ब्ल्यू मध्ये बघताय, आता हा दुसरा आम्ही आणून ठेवलाय. म्हणजे आमची जी ब्राईड आहे तिला थोडस एंटरटेनमेंट, तिला थोडस वाईट बरोबर हँडल करायला आम्ही आलो इथे. अरे मूड स्विंग्स कधी खातीरदारी पण तशीच चालू आहे सासूर सासूकडनं की निखिल भाऊ तुम्हाला काय हवंय का खायला, तर ते खाऊन आलेले आहेत. सो नाव वी आर डन विथ अवर लंच. खूप मस्त जेवण बनवलेलं मावशीने आणि आता आम्ही थोडा वेळ आराम करणार आहोत बिकॉज इव्हन नायसाला झोप आलेली आहे. सो उद्या ॲक्च्युली खरे पाहुणे येणं स्टार्ट करणार आहेत आणि आज आम्ही एवढेच लोक आहोत. परत हा तो लहान आहे काढून टाकू. अशी पद्धतीची यायची ना, दोन बांगड्या एवढे पातळ आहेत ना. हो हो आहेत ना एवढा. मग बरोबर हेच बरोबर ना. हे काय हाय 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 हाय. सो आम्ही मस्त रेडी झालो मी आणि मावशी. आता आम्ही चाललो, आमचा एक इन्व्हिटेशन बाकी आहे आमच्या नेबरला, आमचे खास नेबर, त्यांना आम्ही इन्व्हिटेशन द्यायला चाललो. आणि पूर्वा आपली तुम्हाला असं वाटत असेल की अभ्यास करते पण नाही, शी इज गेटिंग रेडी कारण ती अँकरिंग करणार आहे आमच्या फंक्शन्सला. म्हणून ती इथे असं मस्त काय काय लिहिते आणि एवढं लिहिले आणि एवढं लिहिले पण नाही, ते तिने मला वाचून दाखवलं ते विदिन आय गेस 2 का 3 मिनिट्समध्ये संपले. आणि जर तुम्ही माझं बेबी शॉवरचं बघितलं असेल त्यात पण तिने मस्त बोललेली होती. सुपर टॅलेंटेड ना, तिला सवय आहे त्याची. आणि आता तुम्ही फाल्गुनीला बघितलंच असेल मस्त हिरवा चुडा घालायला गेलेली नायसा. सो तो व्हिडिओ शूट केलेला आमच्या मावशीनी, आमची सुपर टॅलेंटेड मावशी. ओव्हरऑल मावशी सगळं काय आम्ही तिच्याबरोबर कोणतीही कशी प्रकारची मस्ती करू शकतो. चला से हाय. चला हाय हाय. नायसाला फक्त आम्ही बोलतो चला चला. नायसा लगेच सुर चला चला करत चल बाय पूर्वा आम्ही जाऊन. सो मी आणि मावशी गेलेलो मार्केटमध्ये अँड वी आर होम. आणि घरी आल्यावर आम्ही बघतोय तर काय फाल्गुनीचं ग्रुमिंग सेशन चालू आहे आणि ते तुम्ही बघू शकतात. सगळ्यांचा प्रॉब्लेम झालाय जसं तुम्हाला आधी सुद्धा बोलली आई फाल्गुनी मी पूर्वा आमच्या सगळ्यांनी आम्ही नेल आर्ट केलं त्याच्यामुळे ना कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम होत आहे. बट हा जस्ट बिकॉज एक्सटेन्शन्स आहेत आमचे कोणाचेच नेल्स मोठे नाही आहेत म्हणून आम्ही एक्सटेन्शन लावले. तूच क्लेवर आहे बस. सो ते एक्सटेन्शन्स वी नो की ते निघणार नाही आहे पण थोडी भीती आहे कारण एवढं जर केलंय मेहनतीने आणि ते बिफोर सगळं फंक्शन्सच निघून गेलं तर मजा नाही. एनिवेज आई इथे फाल्गुनीचं ग्रुमिंग करतीये. काय करते आई? फेशियल. फेशियल बॅक लावते.
ओके सो मला असं वाटतं फाल्गुनी सुद्धा फर्स्ट टाइम करत असेल. मी सुद्धा माझ्या लग्नाच्या वेळेस आईने मला जबरदस्तीने हे सगळं करून घेतलेलं माझ्याकडनं आणि त्याच्यानंतर मी कधीच केलं नाहीये. सो जर कोणाला माहीत नसेल आई इज अ ब्युटिशियन, तिचं प्रोफेशन ब्युटिशियन आहे म्हणून लहानपणापासून आम्ही जे पण केलं ते सगळं आईकडनं केलंय. आणि पण आता आता आम्ही कुठे कुठे बाहेर जायला लागलो आणि मग हेअरकट वगैरे करायला लागलो. नाहीतर आधी लहानपणापासून फक्त आईच सगळं काही करत आली आहे. माझं इव्हन माझ्या लग्नाच्या वेळेस सगळं आईने केलेलं, जसं मी आता बोली जबरदस्तीने साखरपुड्याचं मेकअप सुद्धा आईने केलेलं, जर तुम्ही माझे साखरपुड्याचे फोटोज बघितले असतील. अँड येस, फाल्गुनीचं ग्रुमिंग सेशन चालू आहे इकडे आणि ह्याच्यानंतर वन्स अगेन वी आर गोइंग टू डू डान्स प्रॅक्टिस, कारण आमचं कोणाचं अजूनही डान्स बसलेला नाही आहे. आमचं जे ग्रुप डान्स आहे ते आय डोंट नो आम्ही काय करणार आहोत. सो लेट सी. अँड नायसा, नायसा काय करते बेबी? नायसा 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 काय झालं मावशीला? मावशीला काय झालं? हो इची 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 काय झालं मावशीला? आले काय करते तू? तू करते मावशीचं ग्रुमिंग? चला ओ ओ ग्रुमिंग चला, आपल्याला अजून वेळ येते सगळ्या गोष्टीला बाबू. हा बघितलं वाटतं मम्मीला. हा म्हणून ती करते. हा हा नाही सा हा हा चला चला बस बस नंतर नंतर आपण जाऊया. चल बाबू मावशीला झोपायचं आहे बेबी. सो हे आहेत फाल्गुनीच्या फ्रेंड्स निशिता अँड निखिल. सो ते आले फाल्गुनीला सरप्राईज द्यायला. हे सरप्राईज रिगार्डिंग व्हॉट? जस्ट अ शॉर्ट सेलिब्रेशन. आणि तीच देत होती. आज आमचा प्लॅन झाला यायचा. कॉंग्रॅच्युलेशन ब्राइड्स टू बी. या ना बाई या ना. रुका सुक आहे आपला. आमची केक खाऊ बघा. अच्छा केक खायला बस झालं बाबू. बस बस उलटा दाखवते मी. असे इयरिंग दिले दे नो की मी किती चूज दे म्हणून माझी चॉईस. अख्ख्या दुनियेला माहिती. थँक यू सो मच. काम दाखव दाखव. छान आहे ना? नॉट नाईस. तू इंट्रोड्यूस केलं का नाही? केलं पण तू तुझ्या ह्याच्यात कर. एकदम क्लोज फ्रेंड आहे तुम्हाला तर आजपासून दिसतील. चार दिवस. यस म्हणजे खूप खूप क्लोज फ्रेंड्स आहेत. प्रत्येक फंक्शन ला ते दोघी असतात. स्कूल पासून थर्ड स्टँडर्ड पासून एकत्र होतो. मी नंतर भेटली थोडीशी सो आता वाजले आहेत 11:30
आणि मी आणि फाल्गुनी चाललो आहोत आमच्या टेलरकडे. अजून माझा लग्नाचा ब्लाऊज नाही आला. लग्नाचा ब्लाऊज नाही आलाय आणि उद्या आम्हाला जे क्लोथ घालायचे ते सुद्धा झाले. सो एक्सक्यूज दिस, थोडीशी मी तुम्हाला दिसत नाही आहे. एनिवेज मी तुम्हाला सांगितलंच नाही, सो उद्या फंक्शन आहे मेहंदीचा आणि त्याच्यासाठी मला जे अटायर घालायचं आहे ते अजून तिच्याकडेच आहे आणि म्हणून आम्ही आत्ता चाललो. आम्ही आता फटाफट जेवलो, नायसा पण झोपली आहे, ती झोपली आहे म्हणून मी विचार केला की फटाफट जाऊन येतो. सो शी इज अवर फ्रेंड म्हणून आम्ही अशा कोणत्याही विचित्र टायमावर जाऊ शकतो. एनिवेज शी इज वेटिंग फॉर अस. आणि तुम्ही आज बघितलंच, आज आमचं ग्रूमिंग सेशन होता, मी सुद्धा केलं, फाल्गुनीनी सुद्धा केलं. अँड येस, मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.